मोठ्या मोठ्या कंपन्या आमच्यातले दोन तीन दुकान, त्यांचं नाव होतं सगळ्या भारतात. तिथं त्यांचे नातू वगैरे दुसऱ्याच्या फील्डमध्ये गेले, त्यामुळे ती कंपनी नाही तर नवीन कुठली कंपनी तयार झाली. नवीन एक ही दुकान कुठलं तयार झालं नाही. की आमच्या वडिलांनी आपल्या इथे लहानपणी आम्हाला कुठलं खेळणं बिळणं काही घेऊ नये ते नाही दिलं. ते म्हणायचे की बाबा हे एक आपलं हे आहे करवत आहे आणि हे एक लाकूड आहे, हे एक आपलं इथे लाकूड आहे आणि या लाकडातून तुला दोन तुकडे करायचे आहेत कापून आणि हे तू कर, हेच तुझं खेळणं. जी मेरा नाम युनूस मुबारक सतारमेकर, मैं मीरज से हूँ और मीरज के अंदर जो म्यूज़िकल इंस्ट्रूमेंट का बिज़नेस होता है जहाँ पे पारंपरिक रित्या तानपुरे सितार स्ट्रिंग इंस्ट्रूमेंट जो बनते हैं ये करने का काम हम लोग करते हैं और इस काम के अंदर हमारी सातवीं पीढ़ी है. सात पुश्तों से, सात पीढ़ियों से हम लोग ये काम करते आ रहे हैं. हमारे सारे कम्यूनिटी में से कोई ग्रेजुएट है, कोई पोस्ट ग्रेजुएट है, किसी ने लॉ किया है, किसी ने इंजीनियरिंग किया हुआ है, लेकिन एजुकेशन लेने के बाद भी हम लोग हमारा ये काम करने की जो ललक है, हमारी जो मोहब्बत है, ये हम लोग चालू ही रखते हैं. यहाँ से रॉ मटेरियल पे कुछ बहुत सा रॉ मटेरियल ऐसा है जिस पे GST लगता है, लेकिन सेंट्रल गवर्नमेंट ने म्यूजिकल इंस्ट्रूमेंट सितार और तानपुरा को, हाथ से बनने वाले म्यूजिकल इंस्ट्रूमेंट को GST से बाहर रखा हुआ है, जिसके वजह से दिक्कत ये होती है कि हम लोग GST पे करके रॉ मटेरियल परचेस करते हैं और बिना GST के हम लोग इंस्ट्रूमेंट पे सेल कर रहे हैं. तानपुरा बनाने के लिए सबसे पहले लगता है कद्दू, उसी से सितार और तानपुरा बनता है. मेरा नाम इम्तियाज अब्दुल मजीद सितारमेकर मीरज. ये अभी जो काम चल रहा है ये सबसे पहला काम गले में और तुम्बा बिठाने फाउंडेशन, सबसे पहला काम यही रहता है. आता कसं आहे, ह्याच्या आधी कसं होतं फक्त आम्ही काम करत होतो. आता सध्याची परिस्थिती अशी आहे की फक्त पहिला आधी शिक्षण शिकाल, कारण टेक्नॉलॉजी वेगवेगळी आहे, त्याच्यामध्ये आमची मुलं वगैरे काही काहीतरी वेगळं करतील. हँडवर्क आहे पूर्ण, मशीनच्या याच्यामध्ये प्रोसिजर होतच नाही. बॉडीची फिटिंग झाली तर मग डिझाईनचं काम चालू होतं पुढं. हे जे असं नाही आहे प्लॅस्टिक असं आहे, त्याला हे पट्ट्या काढून नाही काय त्याचं असं पानं तयार करतो, पानं विजय नाही, मग त्याला हे पाडून नाही काय चिरण्या नाही, हे पाडून नाही त्याला आज त्याला हे करतो असं शिल्लकमध्ये काही नाही पैसे असं तेवढंच येतं आहे, मग पैसा तेवढंच त्यामध्ये चालतं आहे, काही नाही शोरूम नाही काही नाही ते हा काय काय. हेच काय आता आमच्याकडं काय आमचं काय हे नाही साईड बिझनेस काही नाही, जे आहे तेच आता चालवत असतं जे आहे तोपर्यंत मी आयपर्यंत करायचो. आणि सगळं हाताचं असतं ते कापड घेऊन तसं फिरवलं होतं असं ते रंगाचं असतं आहे आणि जे स्पीडचे वास आहे ते आता पूर्वी काय तर संगीतचे जास्त आवड होते, आता सगळं इलेक्ट्रॉनिक निघालं ना, आता त्यामध्ये सगळं पूर्वी त्याच्यामध्येच आहे मोबाईलवरती आला सगळं TV आहे सगळं इलेक्ट्रॉनिक सगळे त्याच्यामध्ये आलेलं हो आणि ह्यामध्ये प्रॅक्टिस करायला पाहिजे. आता नवीन पिढीमध्ये आज कोण हे आलं तयार नाही ना. आने वाली पीढ़ी या हमारी पीढ़ी है जो एजुकेशन लेने के बाद में अपने साथ वाले हमारे दोस्त जो AC में बैठ के काम कर रहे हैं और अच्छी लाइफ जी रहे हैं, ये जब देखते हैं तो कहीं ना कहीं दिल को थोड़ा लग जाता है कि यार काम तो कर रहे हैं, यूनिक काम कर रहे हैं, ऐसा काम कर रहे हैं जो लुप्त होता जा रहा है, इसे बचाने के चक्कर में कहीं ऐसा तो नहीं कि हम लोग मरखप रहे हैं. असंच केलं असंच चालवलं ना, थोडं थोडं करतं असंच चालवलं ना, पोटं पुरतं मिळतं तेवढं काम करतंय बस, जास्त नाही पोटं पुरतं मिळतंय, जास्त काही हे नाही नफा जास्त काय नाही काय. अगदी पैसे चलन नव्हते ना जास्त, आता नवीन पिढीला पैसे जास्त लागतात असं आहे. ते वाद आमच्यात महत्त्व नसते, आम्हाला बनवणाऱ्याला आम्हाला काय वाटत नाही, सतार बनवलं काय तानपुरा बनवलं काय, ते वाजवणारे आणि आर्टिस्ट लोकांना ते एखादी चांगली
इन्स्ट्रुमेंट आपल्या हातानं बनावं एवढंच प्रयत्न असते त्यामुळे की बाबा तो तानपुराची सुद्धा चांगली बनली की ती चांगली वाजायला पाहिजे. याच्यात आज ताग आहेत म्हणजे इतके वर्ष झाले सतारमेकर आमच्या फॅमिली सोडून कोण शिकायला आलंच नाही. ते मिसेसला अटॅक आला म्हणून मी ॲडमिट केलं. ॲडमिट केल्यानंतर औषधाची चिठ्ठी आली आज नाही ताबडतोब औषध पाहिजे. म्हणजे किती लागतात 9000 ओढ लागतात. 10-12 लोकांकडे पैसे मागितले. सरकारी मदत काय नाही कुठं काय नाही कुठं तर मला आवाज द्यायला बोलवले आवाज देता आणि मी मला काय तर मिळावं गव्हर्नमेंटचं पेन्शन म्हणून अर्ज बिर्ज करू अजिबात नको आम्हाला. आपला ते याच्या आधीच्या लोकांनी आपलं संपूर्ण आयुष्य याच्यामध्ये ओतलेलं आहे. निस्वार्थी फक्त बाबा आपण चांगल्यात चांगलं काम करायचं आणि आपल्या देशाचं नाव आपल्या इथे व्हायचं. म्हणजे आपलं 50 वर्षापेक्षा जे पुढचं ज्यांचं वय आहे त्यांना ती पेन्शन येते गव्हर्नमेंटने जर येते दिली तर हे इन्स्ट्रुमेंट आहे ते बनवणारे जे कारागीर आहे ते खुश होतील ना की बाबा चला बाबा की मी जी आपला येते या देशाला काही योगदान आहे ते दिलेलं आहे तर त्याचं थोडं समाधान.